शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला बुधवारी रात्री दीडच्या सुमारास आग लागली. या आगीत बँकेतील शेती विभाग आणि अकाउंट विभाग पूर्णतः खाक झाला आहे. शिवाय कम्प्युटर, खुर्च्या, कागदपत्रे जळून राख झाली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री 1:30 लागलेल्या आगीवर आज पहाटे 5 नियंत्रण मिळवण्यात यश आलं. तब्बल 4 आग धगधगत होती. आग विझवण्यासाठी जाण्याचा मार्ग बंद होता, त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी उशीर झाला असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश देशपांडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांची बँक म्हणून मध्यवर्ती बँकेची ओळख आहे. आगीत बँकेतील नेमकं किती नुकसान झालं याबाबतची अधिकृत माहिती पंचनामा झाल्यानंतर स्पष्ट होईल. बँकेतील जुना रेकॉर्ड जळाला असून शेतकऱ्यांसंदर्भातील बँक अपडेट मधून सर्व माहिती पुन्हा मिळवली जाईल असं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले. याबाबतची अधिकृत माहिती पंचनामा झाल्यानंतर स्पष्ट होईल. बँकेतील जुना रेकॉर्ड जळाला असून शेतकऱ्यांसंदर्भातील बँक ऍप डेटा मधून सर्व माहिती पुन्हा मिळवल्या जाईल असं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले. आग लागल्याबद्दल बँकेतून फोन आला, त्याच्यानंतर आम्ही बँकेत पोहोचलो तर आगीने पेट घेतलेला होता आणि आमच्या चौकीदार, आमच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी वगैरे सगळी फायर ब्रिगेडची वगैरे सर्व व्यवस्था तोपर्यंत केली होती आणि ते काम सुरू झालं होतं. तरी देखील जुनं रेकॉर्ड असल्यामुळे त्या रेकॉर्डने पेट घेतला आणि आग विझवायला थोडासा विलंब झाला, कारण आग आतमध्ये होती आणि जायला स्कोप नव्हता. त्याच्यामुळे आमचा अकाउंट सेक्शनचा अर्धा भाग आणि शेती विभागाचा पूर्ण भाग असे दोन्ही विभाग पूर्ण जळाले. शेतकऱ्यांशी संबंधित कर्जमाफीशी कुठलाही डाटा नाही. बँकेचा सीबीएस असल्यामुळे डाटा म्हणून असा जळाला नाही, पण जुनं जे रेकॉर्ड असतं, फिजिकल रेकॉर्ड जे असतं, ते निश्चितपणे शेती विभागातलं बऱ्याच प्रमाणात जळालं. पण याचं सोल्युशन काय राहणार आता? याचं सोल्युशन म्हणजे आता आम्ही त्याची बॅकअप सिस्टीम आमच्या शाखेवरनं जे पत्र गेलेले असतात ते सगळे रेकॉर्ड पुन्हा जनरेट करू. आम्ही साधारण किती रुपयाचं नुकसान असेल काय आज रकमेचं निश्चित सांगता येणार नाही, पण एक साधारण 25-30 कॉम्प्युटर्स आणि कपाटं, फर्निचर सगळं जळालेलं. त्याच्यामुळे काही संबंध नाही, पदभरती ऑनलाईन आहे त्याच्यामुळे एकही अर्ज बँकेत नाही आणि कर्जमाफी ऑनलाईन आहे. बँकेचं डाटा वर कामही सीबीएस वर आहे त्याच्यामुळे त्याचा प्रश्न नाही आहे, त्यांनी कुठे अडचण नाही आहे. काही लोकांनी आक्षेपही घेतला किंवा काहीतरी चुकीचं काम असेल म्हणून त्यांनी, तसं काही नाही आहे. आता निदान कळेल, शॉर्ट सर्किट ही शक्यता आहे, मला तिला बरेच दिवस झाले आहेत. आणि असं कुठलंही रेकॉर्ड जळालं तरी सीबीएस मध्ये पूर्ण रेकॉर्ड 10 वर्षाचा अवेलेबल आहे, त्याच्यामुळे रेकॉर्डचा प्रॉब्लेम नाही. कॅश वगैरे